प्रभाग क्रमांक 17 मध्ये नगरसेवक रवी कैयावाले यांच्या नगरोत्थान विकास निधीतून रस्ते काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये नगरसेवक रवी कैयावाले यांच्या नगरोत्थान विकास निधीतून अमोल टाकळीकर घर ते सदा फुले घरापर्यंत रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ओबीसी सरचिटणीस अमोल टाकळीकर, नगरसेवक रवी कैयावाले, भाजप कार्यकारिणी सदस्य हेमंत म्हेत्रे, कृष्णा म्हेत्रे, रवी म्हेत्रे, राजू कुमार, मोची समाज उपाध्यक्ष वसंत हंडे, अनुसूचित जाती शहर सरचिटणीस अनंत गोडलोलू, तिगलपल्ली हंडे, सागर शिंगे, रघुनाथ हिरेमणी, राकेश नंदा, दिनेश साखरे, अंकुश मिनगुले, विकास गुजरे, राकेश गोन्याल, राजू दुप्पा आदींची उपस्थिती होती. या प्रभागात गेल्या 5 वर्षात आम्हाला तुम्ही सर्वांनी मिळून संधी दिली काम करण्याची, आणि त्या संधीचं सोनं पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. आता गोडलू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 5 वर्षात आम्ही 3.5-4 कोटी रुपयाची विकास कामं इथे केलेली आहेत. या प्रभागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची समस्या होती. पावसाळा आला म्हणलं की नाला भरून लोकांच्या घरात पाणी जात होता. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून 2 पूल बांधून या ठिकाणी ती समस्या सोडवण्यात आम्ही मदत केली आहे. आणि त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांनी दिला. त्यासाठी आम्ही त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या भविष्य काळात यापेक्षा जास्त कामं जर तुम्ही आम्हाला परत एकदा संधी दिली तर करून दाखवेल एवढी शाश्वती. धन्यवाद. नगरसेवक विजय कैयावाले यांच्या वार्ड निधीतून आज कुंभारगल्ली अंडोरगल्ली परिसरात रस्ता काँक्रीटकरणाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल इथल्या नागरिकांच्या वतीनं आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आज यापूर्वी जी कामं झालीत तशीच कामं पुढच्या काळात तुमच्या हातून घडो एवढी इच्छा व्यक्त करतो. रवी कैयावाले साहेब यांच्या आपल्या प्रभाग 27 मध्ये नवीन एवढं वार्ड विकसित झालेलं आहे. आजपर्यंत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी 4 कोटी रुपये आपल्या मंजूर केले तर आपले फखरुद्दीन नगर येथे 65 लाखाचे नाल्याचं काम संपत आलं आहे. आणि मुर्गीनाला भाजी मार्केटच्या इथल्या नाल्याचं काम 30 लाखाचं संपलंय. पावसाळ्यात आपल्याला जी अडचण होत आहे किंवा पाऊस आला पाणी घरात येत होतं, आता ते पूर्णपणे बंद झालंय. थोडं काम आपलं राहिलंय ते पिण्याच्या पाण्याचा, तोही लवकरात लवकर आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असंच तुमचं सहकार्य असलं की आपले नगरसेवक आपल्या पाठीशी सतत असतील.